Mausi? तुमच्यामुळे आमच्या डोक्यावर छप्पर लावलं. तुमचे आभार कसे मानायचे ना तेच कळत नाहीये. पण जर आभार मानले ना तर तुमची किंमत केल्यासारखी होईल. मग नका ना मानू आभार, त्यापेक्षा आम्हाला तुमचं माना आणि जे काही घडलं ते एक्झॅक्टली काय घडलं ते सांगून टाका. विस्मरण वयानुसार जडलाय हा आजार. आपलं नाव काय, नाती काय, कधी कधी तर मला सुद्धा विसरतात. बापरे, परवा तर कुणाला न सांगताच घराबाहेर पडले. पत्ता आणि नाव सांगता येईना. आम्ही सगळीकडे खूप शोधलं. कसं घरी आणलंय ते आमचं आम्हाला ठाऊक, म्हणून मी बाहेर कुठे पाठवत सुद्धा नाही त्यांना. बाकी तसा काही त्रास नाहीये त्यांचा, म्हणजे आरडाओरडा वगैरे. पण या सगळ्याचा त्रास होतोच ना मदन आणि रश्मीला. घरी कोणी पाहुणे आले की भलभलत्याच नावानं हाका मारायच्या, कोणाच्याही गोष्टी कुणालाही सांगायच्या. मग साहजिकच राग येणारच ना घरातल्या माणसांना. पण मग मावशी, यावर काही औषध आहे ना? रत्नागिरीच्या डॉक्टरांचं औषध चालू आहे, पण त्या औषधाचा खर्च सुद्धा सगळा मदनच्याच माथ्यावर ना. तशी मी शिक्षिका होते, यांची आणि माझी पेन्शन आम्हा दोघांना पुरेशी आहे. असा कितीचा खर्च आहे आमच्या दोघांचा. पण यांच्यामुळे रश्मीला त्रास होतो ना, म्हणून मग घरातलं सगळं स्वयंपाक पाणी घरकाम मीच सांभाळत होते. शेवटी कुठेतरी गोष्टी टोकाला गेल्याच ना. मदनचं असं म्हणणं आहे की तू राहा घरात, पण यांना नको. आयुष्यभर ज्या माणसाने माझी साथ केली त्या माणसाला आयुष्याच्या शेवटी अशा परिस्थितीत एकटं कुठे सोडू मी? अगं, फक्त त्या दोघांची चूक नाहीये हे सुद्धा कधी कधी इतके विचित्र वागतात ना. आता परवा पाहुणे आले, त्यांच्या बरोबर जेवले, हे हात धुतले आणि मला म्हणाले तू मला जेवायलाच वाढलं नाहीस, फक्त पाहुण्यांनाच वाढलंस. मग चिडली ना रश्मी. इतक्या छोट्या गोष्टीसाठी आपल्या आई बाबांना कोणी घराबाहेर काढतं का? नशीब आमचं, दुसरं काय. बर मावशी, मला सांगा घर कोणाच्या नावावर आहे? यांच्याच. हो ना, मग मी बघतेच कसे तुम्हाला घरात घेत नाहीत. नको नको, राहू दे त्यांना त्या घरात सुखानं. अहो राहू दे काय, घर तुमचं ना. खरंच काढी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते ना गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये, भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असत ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत, मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. अरे थँक यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग मध्ये काय करतोयस? मी पडतोय. हॅलो,
पळणार नाही म्हणून त्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा हो चल.